You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. महाराष्ट्र राज्यामधील वकिलांवर हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे वकील वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तसेच वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी निर्भय वातावरण ठेवणे शासनाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीमध्ये बार काउन्सिलिंग महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिलचा मुद्दा 6 महिन्यांपूर्वी सादर केलेला आहे. परंतु अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल महाराष्ट्र राज्यात लागू करण्याबाबत शासनाच्या स्तरावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यातच राहुरी तालुक्यातील विधिज्ञ राजाराम आढाव व विधिज्ञ मनीषा आढाव यांचा दिनांक 25/1/2024 रोजी निर्घुण खून करण्यात आलेला असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वकील वर्गात संतापाची लाट पसरलेली आहे. अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल लागू करण्याबाबत तात्काळ शासन स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी अहमदनगर शहर वकील संघटना तसेच जिल्ह्यातील राज्यातील विविध वकील संघटना कार्यरत आहेत. कायदा पास करून तात्काळ लागू करण्यासाठी संघटनेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा व्हावा या हेतूने शासनास वकिलांची अडचणी व्यथा निदर्शनास येणे कामी दिनांक 30/1/2024 पासून संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य हे बेमुदत धरणे आंदोलन जिल्हा न्यायालय आहेत करण्यासाठी बसणार आहेत. यावेळी अॅडव्होकेट सतीश गुगळे, अॅडव्होकेट समीर पटेल, अॅडव्होकेट सुहास टोने, अॅडव्होकेट संदीप पाखरे, अॅडव्होकेट सारस क्षेत्रे, अॅडव्होकेट संजय सुंबे, अॅडव्होकेट रियाज बेग आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर. अहमदनगर बार असोसिएशनने 25 जानेवारी झालेल्या निगरून खुनाबद्दल, वकिलांच्या खुनाबद्दल हे धरणे आंदोलन चालू केलेले आहे. या आंदोलनाचा उद्देश हा आहे की तळागाळातल्या माणसाचं न्याय मिळवून देण्याचं काम वकील मंडळी करत असतात. त्यांना कोणताही पगार, पेन्शन, संरक्षण, कायद्याचे रक्षण करणाऱ्याला आजपर्यंत दिलेलं नाही. ऑफिसर ऑफ कोर्ट म्हणून फक्त त्यांना एक संवैधानिक ऑफिसर म्हणून घोषित केलेलं आहे, पण त्या अधिकाराचा कोणताही परिपूर्ण उपयोग आजपर्यंत संरक्षणाच्या माध्यमातून भेटलेला नाही. त्यासाठी वकिलांना संरक्षण कायदा लागू करणं गरजेचं झालेलं आहे. सगळ्यांना संरक्षण न्याय मिळवून देणारा घटकच आज न्यायापासून वंचित राहिलेला दिसून येत आहे. त्यासाठी हे कायदा पास होणं गरजेचं आहे आणि आमच्या मृत बंधूंना, भगिनींना न्याय मिळणे गरजेचं आहे. म्हणून हे धरणे आंदोलन कायदा पास संमत होईपर्यंत चालूच राहणार आहे. 25 जानेवारी रोजी आमचे वकील सहकारी राजाराम आढाव आणि सौमनीषा आढाव यांच्या दोघांवर जो निर्घृण हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला, तर त्यामुळे आम्ही सर्व वकील सदस्य जे आहेत ते या समाजामध्ये किती आम्ही सगळे अनसेफ आहोत ही बाब जी इथे निदर्शन असाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो जो काही कुणी हल्ला झाला त्यामध्ये जे गुन्हेगार होते ते हिस्ट्री शीटर आहेत, हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून त्यांना अटक जरी केली असली तरी पण गुन्ह्याचा तपास जो आहे तो योग्य दिशेने, योग्य मार्गाने झाला पाहिजे यासाठी. आणि पुन्हा एकदा हा घडलेला जो काही प्रकार आहे त्या प्रकारामधून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे हा किती गरजेचा आहे आणि वकिलांच्या संरक्षणासाठी एक ढाल म्हणून तो आम्हाला किती आवश्यक आहे याची उणीव जी इथे पुन्हा एकदा जाणवलेली आहे. तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या कायद्याच्या कायदा लागू करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अहमदनगर शहर वकील संघटनेचे सर्व सदस्य जे आहेत हे आजपासून धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत. त्यानुसार संघटनेने ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे की 3 तारखेपर्यंत कोणीही कोर्टाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नाही. सर्व तालुका स्तरावरच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना आमच्या सपोर्टसाठी उभ्या आहेत. उद्यापासून हळूहळू एक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. मुख्य हेतू हा आहे की आमचा जो आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचावा आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे हा लवकरात लवकर शासनाने पारित करून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी हा सर्व यज्ञ जो आहे तो आम्ही मांडलेला आहे.